आपल्या सोबत आता जरा एक हे सहकारी आहेत, जरा यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया, तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. भाऊ, आपलं नाव काय? शिवाजी खिलारी. शिवाजी खिलारी. जुन्नर तालुक्यात हवा कोणाची, आमदार कोणावा? शरददादा सोनवणे. का शरददादा सोनवणेस? शरददादांकडे एक तालुक्याचं व्हिजन आहे, जे दादांनी एक मागच्या 25 वर्षांची कामे केली, एक ते पुढचं व्हिजन ठेवून कामे केली. हा बेल्ला जो राहिला आपण बघतो आपल्यापासून चाललाय, त्याच्या कामासाठी दादांनी आधी प्रयत्न चालू होते, पण कोणाला त्यात यश आले नाही. आम्ही दादांसोबत होतो त्यावेळी दादांनी दिवस रात्र एक करून कागदपत्र घेऊन बाकी एका तालुक्याच्या आमदारांशी चर्चा करून या रस्त्याचं काम पूर्ण तोच दादांनी नेलेला आहे. हा पूर्ण बेलाजुजरे हवी आपल्याला पूर्ण तोच नेलेला आहे दादांनी. त्यात दादांनी अनेक रस्ते आपण तालुक्यावर फिरता खूप सारे रस्त्यांची कामे केली, जे विजन तालुक्यासाठी पाहिजे आपल्या ते दादांकडे आहे. आता दादांनी म्हणजे तालुक्यात दादा आल्यानंतर तालुक्यानी प्रगती, तालुक्याची प्रगती किती झाली जग जाहीर आहे, सगळेजण पाहतात. आज कमीत कमी मागच्या 25 वर्षात दादा 2 नंबरचे आमदार होते, निधी आणणारे तालुक्यामध्ये, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा दादांनी आणला. बरोबर, दादांच्या नंतर जे रस्त्यांची क्वालिटी आहे, दादांनी केलेले रस्ते आजही एवढे मजबूत आहेत ज्या मागच्या 25 वर्षामध्ये झाले ते. आज अतुल शेटने केलेले रस्ते आहेत, आपण जाता रोडला बघू शकतो, आमचे रोड झाले आहेत, डांबरे झाले आहेत, ते आता उघडायला सुरू झाले आहे. मी तर आय थिंक वर्ष पण नाही झालं रस्त्यांना, अजून खड्डे काही पडले नाहीत, पण ते लवकरच आहे, 5-6 रस्ते त्यांना खड्डे पडणार आहेत, कारण का ते 20% येतो. दादाच्या वेळी दादांनी कामे केली, 10% आमच्याकडे नसतो दादांकडे. दादांनी एक इमानदारीनं काम केलं, जे शिवभक्त म्हणून दादांना ओळखतात सगळे. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? हेच की दादा तालुक्याला आमदार दादाच हवे, दादांकडे विजय तालुक्याचं तालुक्याला पुढे नेण्यासाठी फक्त शरददादा सध्या नेऊ शकतात. तुम्ही 10% विषय काढला? 10%, कारण त्या काळात असं होतं की झालेलं आहे की रस्त्यांची जी काम 10 लाख आले, 8 लाख आमदार सहीशिवाय 8 लाख दे कोटेशन पास होत नाही, ही म्हणजे आता आपल्याकडे पुरावे नाही त्याचे, पण ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळं दादांनी जे काही रस्ते केले, जिथं काही कुठे निधी उरत असेल, समजा 10 लाखाचं काम आहे, 8 लाखात काम होते, 2 लाखाचा निधी त्याच ठिकाणी समजा पिंपळवंडी बघितलं असेल, 2 लाख उरत आहेत, लगेच त्या ठिकाणी दुसरं काम दादांनी माध्यमातून केलं आहे किंवा जनतेसाठी काहीतरी कामं केली आहेत. जेव्हा पूर्ण निधी वापरला जाईल, 10 लाख निधी येतो, किंवा मी प्रत्येक आमदारासं मी वाटलंच आव्हान करा आमदारांना, तुम्हाला 10 लाख निधी येतो आहे, 10 लाख निधी रस्त्याच्या कामासाठी वापरा, तुमचं कोणाचं कमिशन असेल काय असेल ते काही घेऊ नका. दादांच्या काळात जे दादांनी हे काही गोष्टी केलेली नाही म्हणून दादांनी केलं, दादांनी कमिशन घेतलं असं म्हणायचं? नाही, बिलकुल नाही घेतलं. म्हणतात रस्त्यांची काम मजबूत आहेत ना, आज दादांनी केल्या रस्त्यानं कुठे खड्डे पण नाही दिसणार तुम्हाला. 7-8-9-10 वर्ष होतात रस्त्यांना, आज ताजी कामं झाली आहेत, आमच्याकडे रस्ते उखडलेले आहेत, माळीमाग रोड बघितला तर रस्ते उखडायला खड्डे अजून नाही पडले, मी तेच सांगतो उघडायला लागलेले, साईडनं फ्लॅटपट्ट्या तर गेलेले आहेत, फ्लॅटपट्ट्या राहिलेल्या नाही, रस्ते उखडायला लागलेले आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये आशाताई बुचके आणि शरददादा सोनवणे वेगळे लढले, आशाताई बुचके यांची शिवसेनेबंद हकालपट्टी केली, यावेळेला आशाताई बुचके आणि शरददादा सोनवणे महायुतीमध्ये आहेत. आशाताई बुचके आणि शरददादा सोनवणे यांनी एकत्र यायला हवं का, किंवा दोघांच्या भांडणाचा फटका पुन्हा या निवडणुकीत बसेल का? नक्कीच जो मागच्या वेळेस फटका भांडणाचा नक्कीच बसलेला आहे, बऱ्यापैकी भांडणाचा फटका बसला आहे. यावेळेस आशाताईंनी देखील तालुक्याचं विजन्स असेल, तालुक्याचा विकास करायचा असेल, तर नक्कीच आशाताईंनी शरददादांना साथ द्यावी, हे ताईंना आमची विनंती असेल. शरददादा सोनवणे यांनी जो जुन्नर तालुक्यामध्ये जो प्रकल्प हाती घेतला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा आपण पाहिलं, परवा ते पाद्याचं आगमन झालं, मोठा प्रतिसाद मिळाला, ह्या प्रकल्पाकडे कसं पाहता? हा प्रकल्प जो आहे जुन्नर तालुक्यातील प्रत्येक शिवभक्तासाठी हे अभिमानाची गोष्ट आहे. या प्रकल्पामध्ये कुठला राजकीय हेतू नाही आहे. आता आमचे अध्यक्ष साहेब बोलले असतील, राष्ट्रवादीचे जरी असले तरी प्रत्येकाला, सरपंच साहेब प्रत्येकाला त्या पुतळ्याचा अभिमान आहे, आणि जे स्मारक होणार आहे त्याच्यामुळे पूर्णपणे पर्यटनाला चालना भेटणार आहे. त्याला आमचा जो तरुण वर्ग आहे, तरुण वर्गाला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे, रोजगाराचा खूप असा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागणार आहे. आणि ही अभिमानाची गोष्ट आहे की जे दादांनी हे विजन घेतले, स्मारक असेल, सुवर्ण मंदिर असेल, हे पूर्ण प्रकल्प हा दादा नक्कीच पूर्ण करणार आहेत, आणि हे तालुक्याच्या पर्यटन दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपण दादांचा व्ह्यू बघितलेला आहे, शिवनेरीपासून गोत्रेगाव तिथनं पूर्ण आपला, आणि आय थिंक तिथं रोपवे जरी केला दादांनी तरी ते फायदाच पडेल. आणि दुसरी एक विनंती आम्हाला आपल्या माध्यमातून दादांना करायची की जे दादांचं ते आपलं महाराजांच्या पुतळ्याचं पाद्य आलं त्याची जी मिरवणूक आळेफाट्यामार्गे जुन्नरला गेली, दादांचं जे दुसरं पाद्य येणार आहे, आमची पूर्वपट्ट्यातील गावकऱ्यांची सर्वांची विनंती असेल की ते जे पाद्य येणार त्याची मिरवणूक आळेफाट्यामार्गे बेल्ला राजुरी आमच्या गावात नाही ती मिरवणूक जावी, पूर्व भागातील गावात मिरवणूक ते पाद्य दुसऱ्या न्यावी, आम्ही नक्कीच मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहात ती मिरवणूक या ठिकाणी साजरी करू. छत्रपती शिवाजी महाराजांचं सध्या जे शरददादांनी विजन समोर ठेवलेलं आहे, मोठा पुतळा होणार आहे, सुवर्ण मंदिर ते तयार करणारे शिवाजी महाराजांचं, याचा काही पॉलिटिकली त्यांना फायदा होईल का? या ठिकाणी बघा, दादांनी पॉलिटिकली काही फायदा व्हावा म्हणून हा प्रकल्प हातात घेतलेला नाही. दादा एक शिवभक्त म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून, जनतेत राहणारा माणूस म्हणून दादांनी आपल्या तालुक्याचं किंवा आपल्या जे शिवजन्मी आहे महाराजांचं आपल्या
शिवनेरीवर जन्म झालेला आहे, त्यासाठी दादांनी हे विजन हातात घेतलेलं आहे. दादांनी पॉलिटिकली त्यात दादा स्वतः बोलून दाखवत, यात माझा राजकीय काही स्वार्थ नाही, राजकारणासाठी मी हे काम करत नाही. त्यामुळे यात या गोष्टीशी कुणीही राजकारण जोडू नये. हा एक म्हणजे आपला जनसामान्यांचा प्रकल्प आहे, प्रत्येक जनसामान्याने या प्रकल्पामध्ये सहभागी व्हावं आणि या पुतळ्याला दादांना शुभेच्छा द्याव्यात. आजही जर बघितलं दादा शिवभक्त म्हणून एवढी काही मेहनत करतायत. आज आपलं नियोजन आपलं तुम्हाला आपलं बोलणं झालं, आपलं नियोजन आज होतं. आज शिवनेरी या ठिकाणी दादांनी स्वच्छता मोहीम आयोजित केली. कशासाठी केली आहे? तर आपला शिवनेरी किल्ला युनेस्कोची संस्था आहे, तिचा आपल्या इथे पाहणी करण्यासाठी येणार आहे. जर आपला शिवनेरी किल्ला युनेस्कोच्या पहिल्या 5 किल्ल्यांमध्ये गेला तर याचा फायदा आपल्या तालुक्यासाठी आणि आपल्या पर्यटनाला खूप फायदा होणार आहे. आजही आपण पाहिलं असेल, आज तिथं स्वच्छता मोहीम शिवनेरीवर चालू आहे. त्यामुळे दादांच्या ह्या प्रकल्पांकडे कोणीही राजकीय दृष्टीने बघू नये. सर्वांनी एक आपल्या समाजहिताचे प्रकल्प, आपल्या शिवजन्म जन्मभूमीची मान उंचवण्याचे जे प्रकल्प आहेत, त्यापैकी सर्वसामान्य जनतेने, प्रत्येक राजकीय जे असतील, सगळे राजकीय संस्था असतील, त्या सर्वांनी या प्रकल्पाकडे फक्त एक सामाजिक बांधिलकी म्हणून बघावं, एवढीच विनंती असेल. जुन्नर तालुक्याचा विकास करावा म्हणून प्रत्येक राजकीय व्यक्ती किंवा विधानसभेला इच्छुक असणारी मंडळी आपापल्या परीने प्रयत्न करतात. शिवभक्त माजी आमदार शरदराव सोनवणे यांनी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन जो उपक्रम हाती घेतलेला आहे हा लोकांना निश्चित आवडलेला आहे. शरदराव सोनवणे, निवडणुकीमध्ये काय होईल, यश येईल अपयश येईल माहीत नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा हाती घेतलेला उपक्रम तुमचं नाव इतिहासामध्ये नक्की कोरलं जाईल हे वास्तव आहे आणि ते आपण स्वीकारायला हवं. भाऊ, तुम्ही काय सांगाल, तालुक्यामध्ये हवा कोणाची, आमदार कोणावा? सर, या तालुक्यात कुणी आमदार होऊ द्या, कुणी खासदार होऊ द्या, आम्हाला काही तालुक्याचं नाही. पण फक्त आम्हाला अभिमान आहे की आम्ही शिवनेरी पायथ्याला जन्माला आलो आहे आणि शिवाजी महाराजांचे पवित्र चरण हे आमच्या भागाला लागावे म्हणून आम्ही तुमची वाट पाहत होतो. कारण आम्हाला ते पहिले एक पद्य गेला ते त्या बाजूनी गेला, पाद्यचं इकडनं ह्या मार्गाने जायला पाहिजे, त्या बाजूनी मार्गस्थ झाला तर दुसरा पाद्य आल्यावर ह्या मार्गाने जावं, तर मंगरूळ पारगाव आवरमपूर म्हणजे आम्हाला बी त्यांचं दर्शन होईल, साक्षात महाराजांचं दर्शन आमच्या गावाला होईल आणि आमच्या सगळ्या भोळ्या बाबड्या जनतेला त्यांचं बघायला भेटेल बाबा काय आहे काय नाही. फक्त ते आमची विनंती आहे की महाराजांचा जो दुसरा पाद्य आहे तो आमच्या मंगरूळ मार्गी गेला पाहिजे आणि मग त्यांचं पूजन किंवा त्यांचे चरण आमच्या त्या कोकणी माईच्या तीरावर बसलेल्या छोट्याशा मंगरूळ गावाला बस मिळालं पाहिजे, एवढीच विनंती आहे. आणि सरकार कंच येऊ द्या, फक्त सरकार येताना छत्रपतीचं सरकार आलं पाहिजे, महिलांवरचे अन्याय ते जर थांबले पाहिजे, परत महागाई जास्त वाढली साहेब, त्या महागाईला बी आळा बसला पाहिजे. सर्वसामान्य माणसाला आज खाल्लं तर उद्याचा प्रश्न पडतो आहे, कारण सगळेच शेतकरी लोक नाहीत, काय हातावर मजुरी करणारी लोक आहेत, त्यांना आज किती, काल पिशवी 100 रुपयाला होती, आज ती 120 रुपयाला झाली तेलाची पिशवी, म्हणजे लोक त्याच्यासाठी झटत आहेत. ते बी सरकारने जरा कोणत्याही सरकारी होत्या त्यांनी त्याचा बी विचार केला पाहिजे, आमची विनंती आहे. आणि यामार्फत तुम्ही त्यांच्यापर्यंत हे पोहोचवा आणि आमच्या महिलांचं काय म्हणणं ते बी तुम्ही ऐकून घ्या थोडंसं नम्र, कारण मी कलावंत माणूस आहे, मला कोणाला नाव ठेवण्याचा अधिकार नाही. जुन्नर तालुका हा सगळा आमचाच आहे, जुन्नर तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हा कलावंताचा आहे, त्याच्यामुळे सगळे लोक आमचेच आहेत, कारण सर्व धर्म समभाव असे आम्ही कलावंत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ जुन्नर तालुका शिवनेरी. आता शरदा सोनवणी ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचं एक वेगळं स्मारक, एक मोठा पुतळा उभा करतायत, तुमच्या शब्दामधून किंवा काव्यामधून काही शब्द व्यक्त करू शकाल का, तुमच्या भावना व्यक्त करू शकाल का? नाही नाही, मी ते सांगेल ना, पण मला त्याला टाइमच लागणार, कारण मला काव्य 4-2 शब्द. नाही नाही साहेबांचं मी आपण प्रयत्न करूया एखादं कडवं गाण्याचा, तुम्हाला मी प्रयत्न करून दाखवा. तुम्ही मनावर घेतलं तर मनामध्ये 4 शब्द पटकन तयार करू शकता. जो माणूस लढवाई असतो, जो आपल्या क्षेत्रामध्ये नैपुण्यपूर्ण काम करत असतो, त्याला आठवायची नंतर लिहायची स्क्रिप्ट घ्यायची किंवा काहीतरी लिहायची गरज भासत नाही. तुम्ही दत्ता माडिक यांचे सुपुत्र आहात, आठवायला हवंच. नाही नाही, फक्त मी एवढंच म्हणेन, महाराष्ट्राचे कुलदैवत आज घरी आले, वाहूया चरणी भाव फुले, महाराष्ट्राचे दैवत आज घरी आले. फक्त दैवत आमच्या घरी यावं एवढीच माझी इच्छा आहे वाणी साहेब, आणि हे तुम्ही सर्वांना पटवून दिलं पाहिजे. नक्की नक्की नक्की. शिवाजी महाराजांचे विचार घेऊन जे श्रद्धा सोनवणे पुढे निघालेत, आता तुमचं सर्वत्र कौतुक होत आहे, तुम्हाला मनापासून धन्यवाद. काय काय म्हणताय? हा, माझं एकच म्हणणं आहे, गडकिल्ल्याच्या पायथ्याशी अतिक्रमण झालेलं आहे, प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे, ते अतिक्रमण लवकरात लवकर हटवावं ही माझी कळकळीची विनंती आहे. सगळ्यांना बरोबर वाटतंय का? हा, सगळ्यांनी मग एवढी कळकळीची विनंती आहे, अतिक्रमण हटवलं पाहिजे. आपण पाहतोय जुन्नर तालुक्यामध्ये सध्या विधानसभेचे वारे वाहत असताना
लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत, ह्या सगळ्या मंडळींनी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असायला हवं. त्याचबरोबर श्रद्धोदा सोनवणे ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन एक शिवभक्त म्हणून पुढे निघालेले आहेत, त्यांच्या उपक्रमाला जुन्नर तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळतो आहे.